हाय फ्रेंड्स, पीयूज ऑल इन वन रेसिपीज एंड मेनी मोर या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सर्व लहान मुलांचा आवडता असा पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे टोमॅटो केचप। परंतु त्या अगोदर जर तुम्ही माझ्या पीयूज ऑल इन वन रेसिपीज एंड मेनी मोर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला तर मग आपण सुरू करूयात। बाहेरचं भेसळयुक्त टोमॅटो केचप स्वास खाण्यापेक्षा आपण आज घरीच टोमॅटो केचप बनवणार आहोत। तर त्यासाठी मी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी सांगते। तर अगोदर आपण सगळ्यात टोमॅटो घेतलेला आहे इथं। तर मी टोमॅटो केचप साठी हे टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। आता या टोमॅटोचे आपण एका टोमॅटोचे 4 ते 5 तुकडे करून घेणार आहोत। तर मी असे टोमॅटोचे तुकडे करून घेतलेले आहेत। आपण आता हे तुकडे कुकर मध्ये बिना पाणी टाकता शिजवून घ्यायचे, कसलंच पाणी टाकायचं नाही त्याच्यामध्ये। हे ह्याच्यामध्ये जे काही पाणी असतं ना त्याच्यापासूनच हे शिजल्या जातं। तर मी आता हे शिजवून घेते बिना पाणी टाकता। तर मी असे या कुकर मध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी काहीच पाणी घेतलेलं नाहीये खाली, असंच याच्यामध्ये मी हे शिजवून घेते आता। तर कुकर मध्ये मी लावलेला आहे टोमॅटो आणि या कुकरच्या फक्त 3 शिट्ट्या करायच्या, 3 ते 4 शिट्ट्या करायच्या, म्हणजे चांगलं गाळ हे शिजल्या जातं। मग मी आता याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेते। तर हे तुम्ही बघू शकता एक 3 शिट्ट्यामध्येच याच छान असं शिजलेलं आहे, हे छान शिजलेलं आहे। आणि याच पाणी आहे हे आपण वरून काहीच पाणी टाकलं नव्हतं, या टोमॅटोच पाणी आहे हे। मग आता आपण ना हे थोडस थंड झालं की आपण मिक्सर मध्ये हे काढून घेणार आहोत, त्याची पूर्ण पेस्ट करून घेणार आहोत। तर मी थोडं हे थंड करते आणि हे सगळं मी मिक्सर मध्ये काढून घेते पेस्ट करून ह्याची। हे मिक्सर मधून काढल्यानंतर याची अशी प्युरी होते अशी बघू शकता तुम्ही। मग आता यासाठी मी हे चाळणी घेतलेली आहे, ही पुरण चाळणी आहे। तुमच्या जवळ जर अशी मध्ये मोठी चाळणी असेल तर ती पण चालती। मग या पुरण चाळणीने मी सगळी प्युरी गाळून घेणार आहे। तर मी आता हे गाळून घेते या चाळणीने। तर मी अशा प्रकारे सगळी ही प्युरी ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये घेतलेली आहे आणि मी असे या चमच्याच्या सहाय्याने हे पूर्ण असं हलवत राहायचं पूर्ण। मग याने होतं काय तर हे जे वरचे तुम्हाला बिया दिसत आहेत छोट्या छोट्या, ते वरच राहतात आणि फक्त प्युरी अशी खाली जाते। मग त्या बिया आपण टाकून देऊ शकतो किंवा जर समजा आपल्याला भाजीसाठी वापरायचे असले तर ते भाजीमध्ये पण टाकू शकतो। आणि मी यासाठी वैशाली टोमॅटो घेतलेले आहेत, तुम्ही गावरान पण टोमॅटो वापरू शकता। गावरान टोमॅटोमध्ये पाणी जरा जास्त असतं पाण्याचं प्रमाण, मग ते थोडस होण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो। मी हा असं पूर्ण या चमच्याच्या सहाय्याने असं थोडस प्रेस करून याच्यावरती पूर्ण हे गाळ्यासारखं करत आहे। तर तुम्ही पण यासाठी असंच करा। अशा फक्त ह्या बिया राहिलेल्या आहेत, मग एक साईडला पूर्ण काढून घेऊयात। याचा आपण स्वास साठी काहीच उपयोग करणार नाहीत केचप साठी। तर हे मी वेगळं काढून घेते आणि आता हे पूर्ण असं घट्ट घट्ट खाली हे जे राहिलेलं आहे आता आपण हे गॅसवरती ठेवणार आहोत। मीडियम हीटवरती आपण हे शिजवून घ्यायचं छान, आपण हे शिजवून घेऊ। मी हे मीडियम हीटवरती आता शिजवायला घेतलेलं आहे। थोडस याचं पाणी कमी होईपर्यंत थोडं हलवत राहायचं ह्याला, म्हणजे हे खाली थोडं करपणार नाही। तर हे जे टोमॅटो होते हे 1 पाऊण किलो ते 1 किलोच्या अंदाजाने होते टोमॅटो। मग त्याच्यानुसार मी एक हे ह्या साईडचे 1 3 ते 4 चमचे टाकते साखर आणि त्याच चमच्याच्या अंदाजाने मी थोडं तिखट टाकते। मुलं खाणार असल्यामुळे जास्त नाही तिखट टाकत मी। आणि मीठ मात्र मी बोटाच्या सहाय्यानेच लागेन तेवढंच टाकते फक्त चवीनुसार आपल्या मीठ। आणि हे थोडस मिक्स करायचं। बघू शकता तुम्ही याच्यातलं पाणी हळूहळू कमी व्हायलेलं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही लसूणची पेस्ट पण टाकू शकता।
हे मीडियम हीट वरच करायले आहे मी पक पण कंटिन्यू हलवत आहे. बाहेरून केचप सॉस विकत आणण्यापेक्षा हे आपलं घरी केलेलं खूप छान आहे आणि प्रत्येक लहान मुलाला आवडणारा असा पदार्थ आहे हा. आपण घरी काही जरी केलं तरी त्यासोबत आपल्याला सॉस लागतोच. समोसे कचोरी काहीही लहान मुलांना कशावरती जरी दिलं हे तरी हे खातात, किंवा आपण चपातीचा रोल जरी करून दिला तरी पण ते खातात. नेहमी लागणारी वस्तू आहे. तर आता हे बऱ्यापैकी घट्ट होत आहे. मग आता आपण यामध्ये थोडं पाणी बऱ्यापैकी कमी झाल्यानंतर ना आपण हे विनेगर टाकणार आहोत. हे नॉन फ्रूट विनेगर आहे, तुम्ही बघू शकता इथं आहे. आपण हे विनेगर टाकायचं एक अर्धा चमचा. आणि जर तुमच्याकडे विनेगर नसलं उपलब्ध तर तुम्ही लिंबाचा रस पण याच्यामध्ये टाकू शकता. आता हे विनेगर टाकल्यानंतर पण कंटिन्यू हलवत राहायचं. याच्यामधलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, पूर्ण पाणी कमी करून टाकायचं याच्यामधलं. आणि जर तुम्हाला हा तर छान असा लाल कलर आलेलाच आहे याला, आणि जर तुम्हाला जास्त लाल असा रेड रेड पाहिजे असला तर यामध्ये अर्ध्या बीटचा तुकडा टाकायचा साल त्याचं. आणि ते जे बीट आहे ते थोडस खिसायचं आणि ते टोमॅटो शिजतानाच त्याच्या सोबत ते बीटचा तुकडा टाकायचा. त्याने जास्त लाल असा रंग येतो. तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे घट्ट झालेलं आहे, याच्यामधलं पाणी पूर्ण गेलेलं आहे. मग आपण हे झालंय का हे कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगते. मी या इथे डिश घेतलेली आहे. या डिशमध्ये आपण थोडस हे काढून घेऊयात. आणि हे जर इकडं असं नाही पसरलं, तुम्ही बघू शकता मी कसं जरी फिरवलं तरी हे कुठंच पसरत नाही, हे आहे तिथं आहे. म्हणजे याचा अर्थ हे पूर्णपणे तयार झालेलं आहे. मग आता आपण हे काढून घेऊयात. तर अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपलं टोमॅटो केचप. ते तुम्ही तुमच्याकडे जर सॉसची बॉटल असेल उपलब्ध तर त्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. जर नसेल उपलब्ध तर तुमच्या घरामध्ये जे कोणती बॉटल आहे त्यामध्ये हे ठेवू शकता. हे फ्रीजमध्ये 2 ते 3 महिन्यासाठी राहतं. आणि जर तुम्ही बाहेर ठेवलं नॉर्मल टेम्परेचरला तर 1 महिना व्यवस्थित असं टिकतं हे. ते तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.